आठवड्याभरापासून दिल्ली पंजाबमध्ये पावसाने हाहाकार उडालाय दिल्लीत यमुना नदीला महापूर आलाय तर पंजाबमध्येही जालंधर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे या भागाचा दौरा करण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गेले होते त्यांच्या सोबत राज्यसभा खासदार संत बलवीर सिंह सिचेवाल हे सुद्धा होते नावेतून जात असताना मुख्यमंत्री मान थोडक्यात बचावले पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जाताना क्षमतेपेक्षा जास्त लोक नावेत बसल्यानं वाहत्या पाण्यात नाव पोहोचताच ती डमग डगमगली याचवेळी खासदार सिचेवाल यांनी नियंत्रण दरम्यान अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ गोंधळ उडाला होता आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे भगवंत माण हे त्यांचे खासदार मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत गिद्दडपिंडीतील हायवेवर तयार करण्यात आलेल्या पुलावरही गेले होते तिथून पूरग्रस्त भागाची पाहणी केली राज्यसभा खासदार संत बलवीर सिंह सिचेवाल यांनी हायवे पुलावरून मुख्यमंत्र्यांना रेल्वेचा पूलही दाखवला ज्याचा खालचा भराव धुस्सी बंधारा फुटण्यास कारणीभूत ठरला त्यामुळे आजूबाजूचा परिसरही पाण्याखाली गेलाय